खिलारी आय केअर महाराष्ट्रात प्रथमच एसीलोर डिजिटल मशीनद्वारे नेत्ररोग तज्ञांकडून मोफत नेत्र तपासणी, चष्मे आणि सनग्लासेस फक्त रुपये 295 पासून सुरू। श्रिया डोळ्यांचा दवाखाना संगमनेरमध्ये प्रथमच कार झायस जर्मनी या मशीनद्वारे अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि फेको शस्त्रक्रिया रुपये फक्त 5,000 पासून सुरू। शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, संगमनेर एसटी स्टँडच्या बाजूला, संगमनेर जिल्हा अहमदनगर। पारनेर तालुक्यातील निघोज येथील पठारवाडी येथे मीरा क्लीन फ्युल्स लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमान मळगंगा क्लीन फ्युल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि माता मळगंगा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या नव्यानं सुरू होत असलेल्या कंपनीचा भूमिपूजन समारंभ लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या हस्ते झाला। आमदार निलेश लंके आणि आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पारनेर तालुका कृषी अधिकारी जयंत साळवे, निघोजचे उपसरपंच माऊली वरखडे, मुलिकादेवी विद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर, माजी पंचायत समिती सदस्य डॉ भास्करराव शिरोळे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी आमदार निलेश लंके यांनी या कंपनीच्या सर्व संचालकांना शुभेच्छा दिल्या आणि भविष्यामध्ये ही कंपनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नावलौकिक करेल अशा शुभेच्छा दिल्या। या ठिकाणी मीरा क्लीन फ्युल्स लिमिटेड मुंबई अंतर्गत मळगंगा क्लीन फ्युल्स प्रायव्हेट लिमिटेड पारनेर माता मळगंगा यार्डो ॲग्रो प्रोडक्शन म्हणजे या माता मळगंगा या नावात तुम्ही एक 3 कंपन्या रजिस्टर केलेल्या आहेत म्हणजे इतकं चांगलं काम आणि मला खात्री तुमची चिकाटी, तुमचं ध्येय, तुमची काम करण्याची पद्धत पाहून मला खात्री आहे, मला 100% विश्वास आहे ही कंपनी एक दिवस जिल्ह्यात नव्हे राज्यात सगळ्यात इतकं चांगलं काम या ठिकाणी तुम्ही सर्व मंडळी करणार आहे, त्यामुळं तुम्हाला सदिच्छाने शुभेच्छा देत असताना एक सांगू इच्छितो की ते सगळं काही करीत असताना माझी ज्या ज्या वेळेस गरज भासेल त्या त्या वेळेस मला कधी आवाज द्या, मी तुमच्या पुढे 2 पावलं असणार आहे। मला अभिमान माझे सहकारी माझ्या कुटुंबातील सर्व शेतकऱ्याचे तरुण या ठिकाणी इतकी चांगली कंपनी उभी केली, कारण कंपनी उभी करणं म्हणजे काय सोपा विषय नाही आणि मी तर कधी कधी म्हणत असतो काय काही लोकांचं काय ठरलेलंच आहे का, उद्योजकाच्याच पोराने उद्योजक व्हायचं, राजाच्याच पोराने राजा व्हायचं, ते खोडून काढलं ते खोडून काढलं, तसं तुम्ही सुद्धा या व्यवसायात खोडून काढणारे बहुजनाचे मुलं सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतात, चांगल्या पद्धतीने उद्योगधंदे उभे करू शकतात आणि आपली निघोज ही भूमी एकदम पवित्र भूमी ही माता मळगंगेच्या भूमीमध्ये कुठलीही गोष्ट का तुम्ही या ठिकाणी कधीच अपयश नसेल, पहिला असं निघोजनी जिल्ह्याला दिशा दिलेली राज्याला दिशा दिलेली, आज तुम्ही आपलं कन्हैया उद्योग समूह पाम शिवू शकता म्हणजे दूध धंद्यात सगळ्यात राज्यात सगळ्यात टॉपचा दूध धंदा आज आपण निघोज या ठिकाणून होत आहे आणि निघोज हे दिशादर्शक गाव आहे, ज्या पद्धतीने निघोज हे तालुक्याला दिशादर्शक गाव आहे पण आज उद्योग व्यवसायामध्ये आज हे राज्याला दिशादर्शक गाव आहे। तू गुलाबा मार्केट पहा, गुलाबा मार्केट मध्ये सुद्धा म्हणजे निघोज करांशिवाय गुलाबा मार्केटच चालू शकत बरोबर ना, लोकांना आवश्यक काय शेतकऱ्याला गरज काय याची गरज ओळखून तो तुम्ही या ठिकाणी स्वच्छ इंधन वायू फ्ल्यू कॅन्सर मुक्त केमिकल मुक्त सेंद्रिय शेती आणि या शेतीच्या माध्यमातून कमीत कमी प्रत्यक्ष 2,000 लोक या ठिकाणी काम करणार आहे आणि अप्रत्यक्ष 2,000 म्हणजे 4,000 लोकांना तुम्ही रोजगार देणार आहे आणि 4,000 लोकांना रोजगार देत असताना म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांचा फायदा आणि शेतकऱ्यांना केमिकल युक्त केमिकल विरहित तुम्ही त्या ठिकाणी शेतीमाल पिकवणार आहे या ठिकाणी, त्यामुळे खास धन्यवाद देतो। ज्यावेळेस तुम्ही 1-6 महिन्यापूर्वी माझ्याकडे आणतील त्यावेळेस मला सांगितलं होतं की आपण असं असं करतो, त्यावेळेस मी सांगितलं होतं का काय अडचण आहे तुम्ही पुढं राहा, मला ज्या ज्या वेळेस मदत लागेल त्यावेळेस मदत करू आणि ही मळगंगा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी ही आज एका वेळेस 100 ठिकाणी याचं उद्घाटन होत आहे ऑनलाईन,
म्हणजे तुमच्याकडे जर पाहिलं तर असं वाटत नाही तुम्ही इतकी दूरदृष्टी तुमच्याकडे असेल. म्हणजे बघा ना, एक जणाकडे बघितलं सगळे, पण खऱ्या अर्थाने दूरदृष्टीवाले माणसे. शेवट पार्लेकरांचा एक इतिहास आहे. पार्लेकरांनी ठरवल्यानंतर काही पण होत आणि सगळ्यांकडे पॉझिटिव्ह एनर्जी असणारी माणसं. या कंपनीच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील 2000 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून आता यापुढे तालुक्यातील तरुणांना नोकरीसाठी इतर ठिकाणी स्थलांतर होण्याची गरज भासणार नाही, असं कंपनीचे संचालक सुरेश ढवण यांनी सांगितलंय. मी प्रकाश थोरवे, मातामळ गंगा अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचा संचालक या नात्याने बोलतो. ही कंपनी 3 कंपन्यांच्या संयुक्त याने काम करणार आहे. त्यातील पहिली आहे MCL मीरा क्लीन फ्युएल्स लिमिटेड, ही मुंबईची कंपनी आहे. दुसरी आहे मळगंगा क्लीन फ्युएल्स लिमिटेड आणि तिसरी माता मळगंगा अॅग्रो प्रोड्युसर कंपनी आहे. माता मळगंगा अॅग्रो प्रोड्युसर कंपनीमध्ये शेतकरी हे भागधारक असणार आहेत. त्यांना कंपनीच्या एकूण नफ्याच्या 10% रक्कम ही शेतकरी संघटनेसाठी येणार आहे. पारनेर तालुक्यामध्ये इथे हा 15 एकरवरती प्रोजेक्ट उभा राहणार आहे. इथे हत्ती गवतापासून आपण CNG बनवणार आहोत. हा CNG बनवताना याच्यामध्ये प्रामुख्याने 4 रिॲक्टर असणार आहेत. त्याला आपण सायंटिफिक भाषेमध्ये रोगवेल बोलतो. 4 रोगवेलमध्ये हत्ती गवत आपण प्रोसेस करून 21 दिवसानंतर त्याच्यातून गॅस बाहेर पडणार आहे, CNG गॅस, आणि त्याच्याबरोबर सेंद्रिय खत पण मिळणार आहे. जेव्हा आपण 100 टन हत्ती गवत प्रोसेस करू त्याच्यातून आपल्याला 10 टन CNG आणि 15 टन सेंद्रिय खत मिळणार आहे. हा प्रकल्प प्रत्येक तालुक्यामध्ये हा एक प्रकल्प येणार आहे. पारनेर तालुक्यामध्ये आपला प्रकल्प आलेला आहे. आज अक्षय तृतीयेला मीरा क्लीन फ्युएल्स कंपनीचे 100 प्रोजेक्टचं उद्घाटन संपूर्ण देशामध्ये होत आहे. या 100 प्रोजेक्टमध्ये पारनेर तालुक्याला आपल्याला ही एक संधी लाभून आलेली आहे. या प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होईल. बाकीच्या प्रोसेसिंग परमिशन ह्या आता सध्या काम चालू आहे. त्याच्यामध्ये NA आहे, नॅशनल हायवेच्या परमिशन आहेत, फायर अँड सेफ्टीच्या परमिशन आहेत, ग्रामपंचायतीच्या परमिशन आम्हाला मिळालेल्या आहेत. हा प्रकल्प कंपनीचा मानस दिवाळीपर्यंत चालू करण्याचा आहे. उत्पादन दिवाळीपर्यंत चालू होईल. दिवाळीपर्यंत जरी चालू झालं नाही तरी ते 26 जानेवारी 2022 निश्चितच या प्रकल्पातून CNG आणि सेंद्रिय खत आपल्याला मिळणार आहे. शोभा अरुण टिकेकर, MCL कंपनीच्या माध्यमातून आम्ही माता मळगंगा क्लीन फ्युएल प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनी स्थापन केली. त्याच्यानंतर माता मळगंगा अॅग्रो प्रोड्युसर कंपनी ही शेतकरी संघटना आम्ही स्थापन केली. आमचे प्रेरणास्थान जिथून आम्हाला प्रेरणा मिळाली ते डॉक्टर श्याम गुरु, जे आदरणीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांचे स्टुडंट आहेत. त्यांच्याबरोबर त्यांनी 10 वर्ष काम केलं आणि त्या अनुभवातून भारत प्रदूषणमुक्त भारत आणि इंधनयुक्त भारत बनवणे हे त्यांचं स्वप्न होतं. जसं की राजाचाच मुलगा राजा नाही झाला पाहिजे तर शेतकऱ्याचा मुलगाही राजा झाला पाहिजे. शेतकऱ्यापर्यंत, शेतकऱ्यासाठी आणि सामान्य माणसासाठी आपण काय करू शकतो ह्याच्यातून प्रेरणा घेऊन त्यांचं जे स्वप्न होतं ते डॉक्टर श्याम गुरुदत्त सर यांनी पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यांच्या स्वप्नाचा एक भाग झालो आणि आम्ही माता मळगंगा प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. पारनेर तालुक्यातून आम्ही आमच्या माता मळगंगा क्लीन फ्युएलच्या माध्यमातून पारनेर तालुक्याचा विकास आम्ही करत आहोत, शेतकऱ्यांचा विकास करत आहोत. शैक्षणिक, आरोग्य आणि खेळ या तीनही आघाड्यांवर आम्ही बाजी मारणार आहोत. यावेळी सुरेश ढवण, रामदास लंके, रायचंद गुंड, दिलीप ढवण, रामदास रसाळ, एकनाथ लांबखडे, सोमनाथ वरखडे, अशोक मेसे, प्रकाश थोरवे, संदीप ढवळे यांची उपस्थिती होती. पप्पू पायमोडे, सी न्यूज, मराठी, पारनेर.